ए भुजबळ, तुला आरक्षण ठेवूनच दाखवीन, नाही तुझा खुटा चुपतील. अरे अरे, मी काय केलं? मी तर गप बसलेलं आहे, मला काय माहितच नाही कोण पराने काय ते जरांगीने कोण काय. मी आपलं तर काय चाललं यांचं. बोल बोल बोलले. फक्त भुजबळ भुजबळ भुजबळ. मी गप्प. अध्यक्ष महोदय, तुम्हाला काय सांगायचं? काय शिव्यांचा असा वर्षाव, काय मी तुम्हाला तो देतो ते सगळे कागद, काय तू वाचू शकणार नाही एवढ्या घाणेरड्या घाणेरड्या शिव्या. काय मुला बायकांना आम्हाला सगळ्या सुनांना सगळ्यांना मेसेज, आम्ही तक्रार केली काही नाही, तरी मी गप्प. परंतु ज्या वेळेला बीड पेटलं आणि आमदारांची सुद्धा घरं पेटली, जीव धोक्यात आले, अध्यक्ष महोदय, इतरांची सुद्धा हॉटेल पेटली, कोणाची आली, असे 8-10 ठिकाणी एकाच वेळेला 200-200, 400-400 लोकांनी कोड नंबर देऊन हल्ले करण्यात आले. अध्यक्ष महोदय, ज्याचं हॉटेल पेटलं ते सुभाष राऊत, ते माझ्या समोर मंत्रालयात बसले होते. त्यांनी सांगितलं, अरे अरे प्रकाश साळुंके साहेबांचं घर घर घर. मी उत्तर हो, काय काय झालं. आणि मग मला मी SP ला फोन केला की त्यांचं चाललंय, माझ्या समोरच बसले राऊत, त्यांच्या पण हॉटेलवर जातील, काळजी घ्या, पोलीस पाठवा. 4-5 तासांनी पाहतो खलास. अध्यक्ष महोदय, ते संदीप क्षीरसागर, जयदत्त क्षीरसागर, वेगवेगळे आमदार आहेत. अहो, राष्ट्रवादीचं 3 माळ्याचं घर जाळलं, जयदत्त क्षीरसागरचं शिक्षण संस्थेचं ऑफिस जाळलं, त्यांच्या घरी गेले, बॉम्ब टाकले, पेट्रोल बॉम्ब टाकले, काय टाकले, धडाधड गाड्या उडाल्या, धूर झाला. त्यांच्या घरामध्ये एक पुत्रीने काय योगेश आणि त्यांची बायको पोस्ट करायची, डॉक्टर्स, धूर एवढा, मरण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. पाठीमागच्या भिंतीजवळ जाऊन महिलांनी त्या मुलांना जे आहेत वरती असत पाय धरून वरती केलं, आणि पलीकडून उंच भिंतीवरून तिकडचे मुस्लिम समाजाचे लोक चढले आणि त्यांनी त्यांना ओढून घेतलं. अध्यक्ष महोदय, मेले असते तर आपल्याला महाराजांनी हे नाही शिकवलं की आपल्याच लोकांवर, आपल्याच काय दुसऱ्या परक्यांच्या सुद्धा महिला असतील तर त्यांचे सुद्धा जीवाचं रक्षण करणं हे आपल्याला महाराजांनी शिकवलं. अध्यक्ष महोदय, मी स्वतः सगळं पाहिलं. मी प्रकाश साळुंकेंच्या त्यांच्या सुद्धा घरी गेलो, ते आता काही म्हणत एवढे खबर, म्हणजे एकाच वेळेला कोट नंबर. ते राख रांगोळी म्हणजे काय म्हणतात ते त्या हॉटेलमध्ये आणि इतर ठिकाणी गेल्यानंतर मला कळलं खरी राख रांगोळी म्हणजे काय असतं. ते खऱ्या अर्थानं ते शब्द मी पाहिले. अध्यक्ष, तरी आपण म्हणणार की अशांतता भुजबळ करतोय. भुजबळ फक्त गेला तिथे आणि गेल्यानंतर राहुला नाही, म्हणून मी संभाजीनगरच्या त्या एका हॉटेलमधून जे आहे सांगितलं की मी असं असं झालेलं आणि हे करा. अरे का झालं, लोक का घाबरले, याचं कारण मी सांगितलं. काय खरं खोटं काय असतील ते पोलीस पाहतील, परंतु इथे जे काही होम मिनिस्टरांनी सांगितलं ही गोष्ट मी तिथे गेल्यानंतर मला सुद्धा कळलं होतं अगोदर. यानंतर काय सराटी त्या गावामध्ये काय झालं, जे लाठीमार झाला आणि नंतर दुसऱ्या दिवशी पवारसाहेब गेले, पवारसाहेब गेले त्यानंतर उद्धवजी गेले, काय झालं. पोलीस त्यावेळेला सुद्धा, आता तर 79 लोकांचा आकडा आला, म्हणजे दगडफेक झालेलीच आहे. महिला पोलिसांना मार लागलेलाच आहे आणि त्याच्यानंतर लाठीमार झालेला. पोलीस मी सुद्धा डिपार्टमेंट सांभाळले ना, आपले सगळे आमदार पोलीस काय असे आले का मारत सुटतात काय कोणाला. पण अध्यक्ष महोदय, ज्या वेळेला एखाद्याचे 80-80 पोलीस, जर बरं हे खोटं असेल हॉस्पिटलमध्ये जायचं रेकॉर्ड घ्यायचं कोण कोण त्या दिवशी ऍडमिट झाले, समजेल ना. मग अध्यक्ष महोदय, लोक खाबरले आणि त्या बीडमध्ये जो करेल तो ज्याला करायचं करा अशी परिस्थिती, बनाना रिपब्लिक तयार झालं तयार. अध्यक्ष महोदय, माझा आरक्षण, मराठा आरक्षणाला विरोध नाही, ते वेगळं द्या. माझा विरोध झुंडशाहीला, माझा विरोध ह्या जाळपोळीला आहे. अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये सुद्धा आता आम्हाला म्हणतात की तो छगन भुजबळने आरक्षण झालं. छगन भुजबळ आरक्षण शिकला, छगन भुजबळ शिकला लहान गरीब असताना, पण बाळासाहेब देसाई यांनी जे ते आर्थिक जे काही दिलं होतं आम्हाला, हा तर त्या JP असायचे, JP त्यावेळेला त्यांचं सर्टिफिकेट आम्ही 1 महिना जाऊन त्यांच्या मागून 1 सर्टिफिकेट घ्यायचो दिलं आणि मग मी शिकलो.
नंतर आरक्षण वगैरे जे आहेत आम्ही कोणीच घेतलं नाही. सगळं आरक्षण एकट्यानेच खाल्लं, एकट्यानेच खाल्लं. अरे एकट्यानेच काय खाल्लं, मी माझ्या मुलांनी नाही, कोणीच नाही. प्रश्न असा आहे की याच्यामध्ये 13% तर दलित आहे, 7% तर आदिवासी आहेत, 3% विमुक्त जाती आहेत, बेरड, कैकाडी, पारधी, भामटा, रामोशी 14 जाती, भज ब मध्ये एनटीबी मध्ये 2.5%, गोसावी, बेलदार, भराडी 37 जाती, भज क मध्ये 3.5%, धनगर, त्यांच्या तत्सम जाती, भज ड मध्ये 2% वंजारी जाती आणि गोवारी 2%, 17% शिल्लक आहे. आमचं म्हणणं असं आहे की 17% 374 जाती आहेत. एक मोठी जात कुणबी आहे, तेली आहे, माळी आहे, सुतार, लोहार, कुंभार अनेक आहे. अध्यक्ष मध्ये याच्यात येऊन काय भेटणार. मग अशी आशिष शिरार यांनी सांगितलं की 10% आरक्षण पवार मोदी साहेबांनी दिलं, त्याच्या अगोदर पाटीदार, गुजर, जाट आणि काय आंध्र प्रदेश कापू आणि काय ते समाज आहे तो हा, ते जे आहेत त्या 10% ते झाल्यानंतर ते आंदोलन थांबले अध्यक्ष महोदय. आणि इथं सुद्धा महाराष्ट्रामध्ये 10% मराठा समाजाला आरक्षण मिळालं. त्यांनी जे सांगितलं ना की त्याच्यामध्ये आणखीन काय ते द्या आणि द्या ना ते मराठा समाजाला ते आरक्षण, तसं करता येईल ते पाहून घ्या तुम्ही. पण अध्यक्ष महोदय जे आहे, आम्ही एवढंच म्हटलं की बाबा आमच्या या आमचं आरक्षण थोडं आहे, तुम्ही काही येऊ नका. आणि अध्यक्ष महोदय, आपण इतर ठिकाणी जे आहे शेतीवाडीला सुद्धा दिलं, मीटिंग आहे, जाहीर सभा आहे, परंतु दुसऱ्यांच्या शेताचं नुकसान केलं त्या लोकांनी, दिले पाहिजे, द्यायला पाहिजे. पण मग कोट्यावधी रुपयांच्या घरं जाळण्यात आली, त्यांना सुद्धा द्या ना पैसे सरकारनं पैसे. मी त्यांना सांगतोय मागे प्रकाश सोळंके असतील, ते संदीप क्षीरसागर असेल, हॉटेल असेल, कुणी असेल, द्या ना. ही माझी मागणी अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, शिंदे समिती स्थापन झाली. मला फोन केला, सांगितलं की बाबा असं असं आहे निजामकालीन जे आहेत. म्हटलं द्या ना बाबा, आमचं काय म्हणणं नाही. जर तुम्ही निघाला असेल, एखाद्याचं राहिलं असेल त्या भागात, तर द्या, आम्ही दिलं अध्यक्ष महोदय. परंतु नंतर 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 ते म्हणाले नाही, वाढतच गेलं. पहिल्या दिवशी सांगितलं 5,000 काहीतरी मिळालं आकडा, आणि म्हणाले की तेलंगणात मध्ये निवडणूक जाता येत नाही, ऐकायला तयार नाहीत, उपोषण करते. 2 दिवसांनी सांगितलं 10,500, कॅबिनेटमध्ये आले 13,500, त्याच्या दुसऱ्या दिवशी आले आणखी 2,000. बर ते नाही झालं, मग मराठवाड्यातील सर्व मराठा समाजाला तुम्ही सर्टिफिकेट द्या. ठीक चालेल. मग त्याच्यानंतर सगळ्या महाराष्ट्रातील समाजाला कुणबी सर मराठा समाजाला कुणबी समाज मराठा सर्टिफिकेट द्या. आता असं म्हणून विचारलं मक्काल पृथ्वीराज बाबांना, तुम्ही घेणार का बाळासाहेब थोरात, तुम्ही घेणार शंभूराज, तुम्ही घेणार का? अरे पण नसेल तर सांगा. एक नारायण राणे तरी बोलले की नाही, मराठा समाज हा मराठा समाज आहे, कुणबी कुणबी वेगळा समाज आहे. पण मग कशासाठी 8% सगळ्यांना द्या? अध्यक्ष महोदय, आमचा विरोध यासाठी आहे की भाई संपूर्ण महाराष्ट्राची व्याप्ती तुम्ही करता. अगोदरच या महाराष्ट्रामध्ये ज्यांना पाहिजे त्यांनी घेतलेले आहेत, पण आता जाऊन ज्या पद्धतीने ते घेतले जातात अध्यक्ष महोदय, ते फारच अध्यक्ष महोदय सांगण्याच्या अतिशय चुकीच्या पद्धतीने ते अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये जी आहे ती मांडणी केली जाते. आणि काही ठिकाणी लोक घाबरून जे आहेत वाटेल तसे. आता इथे बघा, मी आज अहमदनगरमध्ये जामखेड आणि काय निमगाव वगैरे तिकडचं कुणबी 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 कुणबी, त्याच्यामध्ये कोण सुतार आहे, कोण ब्राह्मण आहे, कोण वंजारी आहे, सगळे कुणबी लिहून टाकले एकाने. हे माझ्याकडे कागद आहे. हे दुसरे जे आहेत त्याच्यामध्ये काय आणखीन चाललंय. पूर्वी आपल्या नावामध्ये छगन एक नाव, खालच्या याच्यामध्ये मग वडिलांचे नाव चंद्रकांत, मग खालच्या याच्यामध्ये 8 भुजबळ, म्हणजे 3 ओळी गेल्या, मग 8वी रेख. पण त्याच वेळेला उभी पण रेख येते आणि तिथली इथं जात. आता तिथे जात लिहिली समजा सुता, मग 2 ओळी शिल्लक राहिल्या वडिलांच्या पुढची आणि 8 पुढची, तिथे लिहून टाकतात कुणबी. यु अंडरस्टँड? हे सगळं माझ्याकडे या मी दाखवलं त्यांना, हे चाललंय असं अध्यक्ष. हे आपण थांबवणार की नाही, हे थांबवा एवढंच मला म्हणायचं आहे.